नमस्कार, रयतेज टेक मध्ये मी वल्लभ बारले आपलं स्वागत करतो. येता नवी विज्ञान व तंत्रज्ञान भाग दोन मधील हे आपलं दुसरं प्रकरण, म्हणजे या विज्ञानातील हे सातवं प्रकरण आपण पाहतोय. परिसंस्था म्हणजे इकोसिस्टीम, त्याचा फ्लो ऑफ एनर्जी कशा पद्धतीचा आहे तो आपण या ठिकाणी पाहतोय. त्यातली राहिलेली दोन सायकल्स आपण दोन पॉईंट या ठिकाणी आज पाहूया. ऑक्सिजन चक्र आणि नायट्रोजन चक्र हे आज या प्रकरणामधलं आपण हे पाहूया. आता या ठिकाणी आपण ऑक्सिजन चक्र आणि नायट्रोजन चक्र म्हणजेच ऑक्सिजन सायकल आणि नायट्रोजन सायकल या संदर्भामध्ये आज आपण या ठिकाणी माहिती घेतोय. यापूर्वी आपण पाहिलं होतं कार्बन चक्र, कार्बन सायकल जी आपण पाहिली होती. कार्बन सायकल कशा पद्धतीने आपल्याला या आपल्या याच्यामध्ये इकोसिस्टीममध्ये कशा पद्धतीने आपल्या या ठिकाणी युजफुल होते ते आपण पाहिलं होतं. आज आपण या ठिकाणी द ऑक्सिजन सायकल्स पाहूया. ऑक्सिजन सायकल फॉर्म 21% ऑफ द ॲटमॉस्फिअर. इट इज ऑल्सो प्रेझेंट इन द हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर. हे जे काही ऑक्सिजन सायकल्स आहे, ऑक्सिजन चक्र आहे, हे ऑक्सिजन चक्र पृथ्वीवरील वातावरणामध्ये सुमारे 21% तसेच जलावरण आणि शिलावरण अशा तिन्ही अवस्थांमध्ये आवरणामध्ये आपल्याला हा ऑक्सिजन आढळतो. सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ ऑक्सिजन विद इन द बायोस्फिअर इट इज कॉल्ड एज ऑक्सिजन सायकल्स. म्हणजे काय, सर्वसामान्यपणे जी आपण स्त्र व्याख्या आपल्याला काय करता येईल, तर जीवावरणातील ऑक्सिजनचे अभिसरण व त्याचा पुनर्वापर म्हणजेच ऑक्सिजन चक्र होय. आता यामध्ये ह्या ऑक्सिजन चक्रमध्ये आपण या ठिकाणी ज्या काही वेगवेगळ्या कोणकोणत्या गोष्टीचा समावेश असतो ते पाहूया. इन दिस सायकल टू इन्क्लूड बोथ बायोटिक अँड अबायोटिक कॉम्पोनंट्स. म्हणजे ज्या पद्धतीने कार्बन सायकल्समध्ये देखील बायोटिक्स अँड अबायोटिक्स हे कॉम्पोनंट होते, त्याच पद्धतीनं या ऑक्सिजन सायकल्समध्ये देखील अशा पद्धतीचे हे कॉम्पोनंट्स आहेत. म्हणजे या दोन्ही चक्रामध्ये देखील जैविक आणि अजैविक घटकांचा दोन्हीचाही समावेश आहे. ऑक्सिजन इज अ कंटिन्युअसली प्रोड्युस्ड एज वेल एज यूज्ड अप इन द ॲटमॉस्फिअर. म्हणजे हे वातावरणामध्ये ऑक्सिजनची निर्मिती ही सातत्याने होत असते, नियमितपणे होत असते आणि त्या सातत्याने ती वापरली पण जाते. ऑक्सिजन इज द हायली रिएक्टिव्ह अँड इट रॅडली रिएक्ट विथ अदर एलिमेंट अँड कंपाऊंड. ऑक्सिजन काय, ही हा खूप अतिशय क्रियाशील असा ह्या ठिकाणी एक धातू आहे, ऑक्सिजन वायू आहे आणि तो इतर मूलद्रव्याशी संयोगाशी तो सहजपणे त्याचा संयोग हा ठिकाणी पावत असतो. तो संयोग त्याच्याशी पाहून त्याच्याबरोबर ती रासायनिक अभिक्रिया घडवून असतो. ॲज ऑक्सिजन इज द फाउंड इन द व्हेरियस फॉर्म लाईक मॉलिक्युलर ऑक्सिजन O2, वॉटर H2O, कार्बन डायऑक्साईड CO2, इनऑर्गॅनिक कंपोनंट एक्सेट्रा. द ऑक्सिजन सायकल ऑफ द दिस बायोस्फिअर इज एक्स्ट्रीमली कॉम्प्लेक्स. ऑक्सिजन इज रिलीज्ड इन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस फेअर एज इट इज यूज्ड अप इन प्रोसेसेस लाईक रेस्पिरेशन, कंबन्शन, डिकम्पोजिशन, करोजन, रस्टिंग एक्सेट्रा. म्हणजे हे कार्बन, हे ऑक्सिजन हे अतिशय क्रियाशील असल्यामुळे ते इतर मूलद्रव्य असतील किंवा संयोग असतील यांच्याशी, या संयोगाशी ते काय करतात, संयोग पावत असतात. यामध्ये ऑक्सिजनमध्ये रेवनीय ऑक्सिजन म्हणजे O2, पाणी H2O आणि कार्बन डायऑक्साईड CO2 व सेंद्रिय संयुगे यांच्या अशा असंख्य अशा स्वरूपामध्ये ऑक्सिजन असल्यामुळे या जीवावरणावरील ऑक्सिजन चक्र हे गुंतागुंतीचे असते. प्रकाश संश्लेषण क्रियामध्ये ऑक्सिजनची निर्मिती होत असेल तर श्वसन, ज्वलन, विघटन, गंजणे यासारख्या विविध क्रियांमध्ये देखील ऑक्सिजन हा वापरला जातो. यू मस्ट नो मोस्ट ऑर्गॅनिझम यूज ऑक्सिजन फॉर रेस्पिरेशन. हे सर्वेसर्व आपल्याला माहिती की जे काही जास्तीत जास्त सूक्ष्मजीव असतात ते रेस्पिरेशनसाठी त्यांच्यासाठी श्वसन प्रक्रियेसाठी ऑक्सिजनचा जो वापर करत असतात. सच मायक्रोब्स आर कॉल्ड ॲज एरोब्स. त्यांना काय म्हणायचं, तर जे सूक्ष्मजीव या ठिकाणी ऑक्सिजनचा वापर करतात त्यांना ऑक्सिजीवी असं त्यांना म्हटलं जातं. मायक्रोब्स विच डू नॉट यूज ऑक्सिजन आर कॉल्ड ॲज अनएरोब्स. आणि जे या सूक्ष्मजीवांची
जे ऑक्सिजनचा वापर करतात करत नाहीये त्यांना या ऑक्सिजनची आवश्यकता नाहीये त्यांना विनाऑक्सी जीवी असं त्यांना म्हटलं जातं. ऑक्सिजन इज द इम्पॉर्टंट फॉर द सिंथेसिस ऑफ द प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स अँड फॅट्स. ऑक्सिजन हे आपल्याला कार्बोदके असतील प्रथिने असतील मेद असतील ह्यांच्या निर्मितीसाठी ऑक्सिजन खूप महत्वाचा असतो. विविध रासायनिक प्रक्रियांमध्ये देखील ऑक्सिजनचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. इट इज द ऑल्सो यूज्ड इन व्हेरियस केमिकल रिएक्शन. ओझोन दॅट इज O3 इज द प्रोड्युस्ड फ्रॉम ऑक्सिजन थ्रू व्हेरियस ॲटमॉस्फेरिक प्रोसेस. म्हणजे या पद्धतीने ह्या ओझोनची O3ची ऑक्सिजन निर्मिती ऑक्सिजन पासून वातावरणीय क्रिया प्रक्रिया यामध्ये नियमितपणे घडून येत असते. नायट्रोजन सायकल. वी ऑल्सो नो दॅट द नायट्रोजन फॉर्म 78% दॅट इज द मॅक्झिमम पोर्शन ऑफ द ॲटमॉस्फिअर. इट इज नेसेसरी फॉर द मेंटेनन्स ऑफ द सायकल ऑफ नेचर. आपल्याला माहिती आहे की वातावरणामध्ये नायट्रोजन हा वायू सर्वात जास्त प्रमाणामध्ये आपल्याला आढळून येतो. तो सुमारे जवळपास 78% एवढा या ठिकाणी आपण हा नायट्रोजन आपल्याला आपल्या ह्या वातावरणामध्ये आढळून येते. द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ द नायट्रोजन गॅस इन टू द फॉर्म ऑफ द डिफरंट कंपाऊंड थ्रू व्हेरियस बायोटिक्स अँड अबायोटिक प्रोसेसेस इन नेचर दॅट इज कॉल्ड ॲज नायट्रोजन सायकल. म्हणजे या निसर्गामध्ये जैविक आणि अजैविक प्रक्रियातून नायट्रोजन वायूचे वेगवेगळ्या संयुगामध्ये त्याचं अभिसरण किंवा त्याचं पुनर्चक्रीकरण केलं जातं. याच प्रक्रियाला नायट्रोजनचे चक्र म्हणून त्याला ओळखलं जातं किंवा नायट्रोजन सायकल म्हणून त्याला असं संबोधलं जातं. ऑल ऑर्गॅनिझम पार्टिसिपेट इन द नायट्रोजन सायकल. सर्वच सर्व सूक्ष्मजीव हे काय करतात हे नायट्रोजन चक्रामध्ये सहभागी असतात. इट इज अन इम्पॉर्टंट कॉम्पोनंट ऑफ द प्रोटीन्स अँड द न्यूक्लिक ऍसिड. हे आपल्याला प्रथिने आणि न्यूक्लिक आम्ल यांच्यामध्ये नायट्रोजन हा अतिशय महत्वाचा घटक असतो. ऍज कम्पेअर टू अदर एलिमेंट दॅट इज इनऍक्टिव्ह अँड डज नॉट इझिली कंबाईन विथ अदर एलिमेंट मोस्ट ऑर्गॅनिझम कॅनॉट बी युज्ड द फ्री फॉर्म ऑफ नायट्रोजन. यामध्ये काय तर इतर अनेक मूलद्रव्याच्या तुलनेमध्ये नायट्रोजन हा निष्क्रिय आहे आणि तो हा सदासजी इतर कोणत्याही मूलद्रव्याबरोबर ती संयोग करत नाही. आपल्याला जे काही नायट्रोजन जे आपल्या वातावरणामध्ये परिसरामध्ये आपल्या असं ते बहुतेक सजीवांना मुक्त स्थितीमधील नायट्रोजन त्यांना वापरता येत नाहीये. इम्पॉर्टंट प्रोसेस ऑफ नायट्रोजन सायकल. नायट्रोजन फिक्सेशन. कन्वर्जन ऑफ द नायट्रोजन इंटू नायट्रेट नायट्राइट थ्रू ॲटमॉस्फिरिक इंडस्ट्रियल अँड बायोलॉजिकल प्रोसेसेस. आपल्या या वातावरणामध्ये असणारे जे काही नायट्रोजनचं स्थिरीकरण होतं ते कशा पद्धतीने होतं हे त्याची महत्वाच्या प्रक्रिया आहेत या चक्रच्या. नायट्रोजनचे स्थिरीकरण. नायट्रोजनचे रूपांतर वातावरणीय औद्योगिक आणि जैविक प्रक्रियाद्वारे नायट्रेट आणि नायट्राइट यामध्ये होत असतं. अमिनोफिकेशन. रिलीज ऑफ अमोनिया through decomposition of the dead bodies and excretory wastage are organism. म्हणजे यामध्ये अमोनीकरण घडत असताना त्या सजीवाचे अवशेष त्यांचे उत्सर्जित पदार्थ यांचे विघटन होऊन अमोनिया वायू हा या ठिकाणी मुक्त झालेला असतो. नायट्रिफिकेशन. कन्वर्जन ऑफ अमोनिया इन टू नायट्राइट अँड देन नायट्रेट. म्हणजे यामध्ये नायट्रीकरण मध्ये अमोनियाचे नायट्राइट आणि नंतर नायट्रेट मध्ये रूपांतर केलं जातं. डिनायट्रिफिकेशन. कन्वर्जन ऑफ नायट्रोजन कंपाऊंड इन टू गॅसियस नायट्रोजन. या पद्धतीने आपण या ठिकाणी विना नायट्रीकरण म्हणजे या ठिकाणी नायट्रोजन युक्त संयुगाचं या ठिकाणी नायट्रोजन मध्ये रूपांतर केलं जाते. जर ह्या अशा पद्धतीने आपला या ठिकाणी हा हे प्रकरण आपले पूर्ण झालेलं आहे. आपण हे संपले सर्व प्रकरण संपल्यानंतर आपण याच्या असणाऱ्या जे काही स्वाध्याय आहेत याच्यानुसार आपण कशा पद्धतीने स्वाध्याय लिहायचे ते सर्व स्वाध्याय संदर्भात देखील आपण चर्चा करूया. आता या ठिकाणी जर तुम्ही यापूर्वीचे आपले जे काही व्हिडिओ असतील हे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर तुम्ही आपल्या रयत एज्युटेक या चॅनलवरती तुम्ही
जाऊन या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. रयत एज्युटेक या चॅनल वरती गेल्यानंतर तुम्हाला सिंपली या ठिकाणी यूट्यूब वर जायचं. तुम्ही तुमच्या मोबाईल मधून तुम्ही हे पाहू करू शकता. आपल्याला तुम्ही मोबाईल वरती तुमच्या सर्च केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं यूट्यूब ओपन झाल्यानंतर तुमच्या त्या ठिकाणी वरती जो सर्च बार असतो त्या ठिकाणी तुम्ही सिंपली रयत एज्युटेक असं टाकायचं. रयत एज्युटेक असं सर्च केल्यानंतर अशा पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला 326 व्हिडिओ आहेत आजपर्यंत. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपले जे काही रयत एज्युटेकचे जे काही व्हिडिओज असतील ते व्हिडिओज आपल्याला तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीने दिसून येतील. आता राहिले या ठिकाणी आपल्याला एकत्र तुम्हाला एकाच वेळी कशा पद्धतीने पाहायचंय, तर तुम्हाला या ठिकाणी प्लेलिस्ट केलेली आहे. जर तुम्ही दहावीला असाल तर दहावी व विज्ञान तंत्रज्ञान ही प्लेलिस्ट आहे. जर तुम्ही विज्ञानला असाल तर विज्ञान सेमी मराठीसाठी या ठिकाणी ही प्लेलिस्ट आहे. याच्यावरती खाली व्ह्यू फुल प्लेलिस्ट वरती क्लिक करा. हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ह्या अशा पद्धतीने हे प्लेलिस्ट म्हणजे आपल्या जवळपास या ठिकाणी 8-9 या ठिकाणी प्लेलिस्ट म्हणजे व्हिडिओज या ठिकाणी आहेत. जर तुम्हाला हे एकाच वेळी शेअर करून दुसऱ्या कुणाला पाठवायचे असेल तर तुम्ही या ठिकाणी शेअर या बटनावरती क्लिक करा. त्यानंतर कॉपी करून तुम्ही हे व्हॉट्सअपवरती किंवा इतरांना कुणाला ही पाठवू शकता. जर तुम्हाला ह्यातले आपले पूर्वीचे व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही या ठिकाणी Grammarly does more than catch errors. With Grammarly, you can find really good, no, perfect words that make your writing share kara ani subscribe karala visru naka. Tota tyas motorcycle chi pravahachi disha na badalta motorcycle jar tu chalu thevli tar tyachyavarti kay parinam hoil tar chal badlu badlun ani disha tis thevun disha badlun kiwa chal tis thevil kiwa chal va gati chi disha doni hi बदलून हे अशा प्रत्येकी हे तीन केसेस मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. या प्रत्येक तीन केसेस मदतीने हे जे काय त्याच्या फेलॉसिटी मध्ये चेंजेस होतात अशा पद्धतीचे तीन प्रकार होतात. चेंजिंग द स्पीड, फाईल कीपिंग द डिरेक्शन सेम.